अंजली दमनिया यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत. ताई, आपण बघतोय की बदलापूर मधला हा मुख्य आरोपी होता, त्याचा आज इन्काउंटर झालाय. कसं बघता तुम्ही या सगळ्या इन्काउंटरच्या घटनेकडे? मी अतिशय धक्कादायक आहे हे सगळं. आणि हे एन्काउंटर करणं हे प्रकरण काही आता आपल्याला नवीन नाही आहे. हे जेव्हा ज्यांना संपायचं असतं त्यासाठी हा नेहमीचाच जो हातखंडा पोलीस वापरतात तोच पुन्हा वापरलेला दिसतोय आपल्याला. अतिशय शॉकिंग आहे, कारण असं सांगतात की त्या अक्षय शिंदेनी त्या पोलिसाच्या पायावर गोळ्या झाडल्या. म्हणजे त्यांनी काही विचार करून केला का पायावर गोळ्या झाडणं? आणि पोलिसांना ज्यांचा प्रोटोकॉल सांगतो की असं जर झालं तर दुसरा जो आरोपी असतो त्याच्या देखील पायावर गोळ्या झाडायच्या असतात, पण तसं न करता तो मरतो. पण एपीआय मोरे मात्र त्यांच्या पायावर गोळ्या लागतात. हे अतिशय कुठल्याही बुद्धीला न पटण्यासारखं आहे, अतिशय धक्कादायक आहे. लोकांना मूर्ख समजतंय हे सरकार, आणि याच्यात स्ट्रिक्टेस्ट ऍक्शन झाली पाहिजे. कोर्टाने याचा अतिशय गंभीरतेने विचार करून मला तर वाटतं मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत त्यांचा तातडीनं राजीनामा घेतला पाहिजे आणि तो कोर्टाने घेतला पाहिजे. अगदी अंजलीता, एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण जर कधी हे प्रकरण बघतोय तर या प्रकरणामध्ये आधी पोलिसांनी ज्या दोन चिमुरड्यांवर जेव्हा अत्याचार झाला तेव्हा 27 तास लावले गुन्हा दाखल करायला, आणि आता मात्र थेट इन्काउंटर केलाय, त्यामुळे पोलिसांचा